वेलकम माय डिअर स्टुडंट आज आपण शिकणार आहोत पाठ क्रमांक तेरा अनुभव एक बघा खूप सुंदर लेसन आहे तुमच्यासारखीच एक छोटीशी मुलगी या पाठात तिचं धाडस आणि तिची हुशारी आणि तिचा समजूतदारपणा या पाठात दिले म्हणजे समज तुम्हाला कळणार आहे तर आज आपण पाठ क्रमांक तेरा बघूयात बघा सर्वांनी पहिल्या लाईनवर बोट ठेवून माझ्यासोबत रीड करायचं आहे पूर्ण लेसन आधी आपण रीड करूयात मारिया दुपारी शाळेतून घरी आली घराला कुलूप होते आज तिचे बाबा लग्नाला गेले होते तिने कुलूप उघडले घरात आली खिडक्या उघडल्या गणवेश बदलला हातपाय धुवून ती घरात खाऊ शोधत होती बघा आता प्रत्येकालाच कुठून बाहेर आलं बाहेरून आलं किंवा शाळेतून आलं तर भूक लागते की नाही आपण घरात आल्यावर काय शोधत असतो खायला काहीतरी शोधत असतो त्याचप्रमाणे तिने पण घरात आल्याबरोबर वर हातपाय धुऊन लगेच घरात ती खाऊ शोधायला लागली अचानक खिडक्यांची दारे एकमेकांवर धाडधाड अप टू लागली तेवढ्यातच काय झालं बघा अचानक वारा सुटला आणि दा खिडक्यांची दारे जी असतात ती एकमेकांवर आपटायला लागली वारा सू सू करत वाहू लागला आभाळात ढगांनी गर्दीच गर्दी केली ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला त्यानंतर पाऊस धोधो कोसळू लागला मारियाने पटापट दारे खिडक्या बंद केली किती हुशार आहे बघा स दारं खिडक्या जोराजोरात आपटायला लागल्यावर तिने काय केलं मग पटापट सर्व दारे आणि खिडक्या बंद केल्या तिचे लक्ष गड्याळाकडे गेले बराच उशीर झाला आहे असा विचार करतच ती जवळच्या खुर्चीवर बसली हळूहळू तिला पावसावरच्या कविता आठवू लागल्या ती कविता गुणगुणू गुनगुनू लागली पावसाचा आवाज कमी झाला अन् मारियाने खिडकी उघडली बाहेर रिमझिम रिमझिम पाऊस पडतच होता छान पावसाचं वर्णनही या पाठात बघा केलेलं आहे वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट हळूहळू कमी झाला आणि थोड्याच वेळात पाऊस थांबला झाडांच्या पानातून टपटप पाणी गळत होते पानाआड बसलेले पक्षी बाहेर आले पख पंखांनी फडफड करून त्यांनी पंखावरील पाणी झटकले तुम्ही बघितलं आहे का कधी पक्ष्यांना जेव्हा पाऊस पडतो त्यांच्या पंखावर जर पाणी असेल तर ते, फड़ 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 ते ले ले कसे झटकतात पंखांना फडफड फडफड करून ते आपल्या पंखांवरचं पाणी झटकवतात मारियाने आकाशाकडे पाहिले बाहेर लख ऊन पडलेले होते सगळीकडे कसे स्वच्छ सुंदर वाटत होते तेवढ्या दारावरची बेल वाजली डिंग डॉंग आई आली असे म्हणतच मारिया पळत पळत दाराकडे गेली तिने दार उघडले आईबाबांना पाहिले इतका वेळ वाट पाहत कंटाळलेली मारिया आईला जाऊन बिलगली आईने तिला प्रेमाने जवळ घेतले बघा तुम्हालाही असा कधी प्रसंग घडला असेल तुमच्यासोबतही जेव्हा तुमच्या आईबाबा घरी नसतील आणि तुम्ही घरात एकटे असाल तर अशा प्रकारे बघा किती आ, हिम्मत हिंमती आणि धाडसी मुलगी आहे ही मारिया तिने आईवडील नसताना तिने आईवडील घरी नसतानाही किती छान घर सांभाळले आणि धाडसाने तिने किती वेळ घरात एकटीने घालवला अशा प्रकारे प्रत्येकजण धाडसी आणि हिंमती आणि हुशार बंडला बनायला हवं प्रत्येकाने आपल्या जीवनात धाडसी बनायला हवं